परिषद में चंद्रकांत खेरे ने बोलते हुए कहा कि संघ परिवार से होने के चलते अब तक बीजेपी ने नितिन गडकरी को अलग नहीं किया है, बल्कि ऐसी अफवाह वे खुद फैला रहे हैं कि जल्द ही नितिन गडकरी को वे अलग कर देंगे। वहीं इस पर आगे कहते हुए चंद्रकांत खेरे ने कहा कि गडकरी एक ऐसे व्यक्ति है जिन्होंने खुद भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष का पद छोड़ा और लोगों के लिए ऐसे भी कार्य कर ही रहे हैं। एक तर संघ परिवार असल्यामुळे त्यांना त्यावेळेस काही प्रकाश जावडेकरांबरोबर बाजूला केलं नाही, पण अशा अफवा आहेत त्यांच्याच गोटातून की आता गडकरी साहेबांना आता बाजूला अजून करणार। पण मी सांगतो की गडकरी एक असा माणूस आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्षपद सोडले, त्यावेळेस एक कुठेतरी कार्यकर्ते होते दोघं तिघं, पण तो प्रत्यक्षात त्या माणसाला बाजूला करणं म्हणजे हे काही योग्य नाही आहे। ते भेटलेले होते मागे एकदा, उद्योजन भेटत असतात, फोन करत असतात। मुंबईतले सर्व नागरिक, मग ते मुस्लिम असो कोणी असो, ते जितेंद्र आव्हाडांच्या पाठीमागे, मला माहीत आहे, मी सुद्धा मुंबईमध्ये काम केलेलं आहे, पण मला माहीत आहे की ते सगळे त्यांच्या बाजूने आहेत, त्यामुळे काही होणार नाही। आपल्या सगळ्यांना धन्यवाद।